पुण्यात कधी ट्रिप करून येत राहू. हातात एक गोष्ट टिकत नाही बघा आमच्या. 7654321 तुम्ही कधी भंडारदऱ्याला जाणार असाल तर या शिवसागर हॉटेलला नक्की भेट द्या. हा जो आनंद आहे तो मी शब्दात व्यक्त करूच शकत नाही. आम्ही काय करतो लोकांना पॅकेज देत असतो. एकदम छान वाटलं. मस्त मेमोरेबल ट्रिप होती ही. इथे प्रॉब्लेम आहे की इथे रेंज येत नाही. इथून पुढे तर कसं काय म्हणते बरं आहे ना सगळं. स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आज तारीख आहे 17 मे 2019, वार आहे रविवार आणि दुपारचे बदले 11:15 आणि मी वाट बघतोय कॅबची. कारण तुम्हाला टायटल बघून कळालंच असेल कुठं जाणार आहे आणि आपल्यासोबत आज कोण आहेत. स्पेशल आहेत, आवरत आहेत, थोडा वेळ द्या. तर जसं तुम्ही बघू शकता तिथं कॅब आली आहे इकडं. तर आता थोडीशी घाई करून पटकन खाली जातो आहे. नो मी दिसत पण नाही आहे. ठीक आहे म्हटलं एक्झॅक्टली 12 वाजलेत आणि बाहेर टेम्परेचर आहे 35 डिग्री सेल्सिअस. थँक गॉड मी आत्ता कारमध्ये आहे, नाही तर जळून खाक. मी भंडारा झाला ना, दोन्ही सीझनमध्ये गेलो, एक तर पावसाळा आणि एक विंटर्समध्ये. आता फर्स्ट टाइम मी समर्समध्ये जातो आहे. मला माहीत नाही आता तिथे कसं काय असेल, तिकडे जाऊनच समजेल. पण आय होप आम्ही वेळेवर पोहोचू जेव्हा ऊन थोडंसं कमी असेल. बघू, सध्या तरी आपण पाम बीचवर आहे. आता तिथे ठाण्याहून आपल्याला नेहमीचा रोड जसं तुम्हाला माहिती आहे तिथं जायला लागणार आहे. चालेल, आपला प्रवास तरी सुरू आहे, है ना. अरे जेव्हा पण मी भंडारदऱ्याला गेलो आहे तेव्हा दोन्ही वेळेला ट्रॅफिक लागलेलं ठाण्याहून बाहेर पडताना. थँकफुली आत्ता लागलं नाही, निवांत सुरू आहे काम. तर आता आम्ही फक्त जेवायला थांबणार आहे मध्ये. बघू आणि जर तुम्हाला तो कोणता स्पॉट आहे जिथं आम्ही जेवायला थांबतो हे माहीत असेल तर गेस करा मी तिकडे जाईपर्यंत. जर तुम्ही मागचे दोन व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला कळेल. बाकी मागं आई बाबा खूप चिल मारत आहेत, त्यांचं इंट्रोडक्शन करणार आहे. पण थोडासा टाइम द्या, व्यवस्थित हो कारमध्ये थोडं, यु नो. आल्यामुळं ना सगळीकडे आता हॅट्रिक होती आहे. शिवसागरला पण तिसऱ्यांदा आलो आहे. आय थिंक आता मला दुसरं रेस्टॉरंट ट्राय करायला लागेल. आता इथं थोडंसं बोर झालं, नेक्स्ट टाईम आता वेगळीकडे ट्राय करू. तर सध्या मी नेहमीप्रमाणे माझा आवडता मेदूवडा घेतला, आईबाबांनी डोसा घेतला. सो आता इथं मस्तपैकी खाणार आणि पुढचा प्रवास सुरू करणार. इथं काही जास्ती दाखवण्यासारखं नाही आहे, तुम्हाला नेहमीप्रमाणे माहिती आहे ना. खाऊ द्या आता. हा जस्ट जवळ झाले खाऊन आणि 2:15 वाजले. बेकार बेकार ऊन आहे, सगळं जळायला लागलं आहे. उन्हात कधी ट्रिप करून येत राहू. हातात एक गोष्ट टिकत नाही बघा आमच्या, लई बेकार. चला चला बिचारे आई बाबा. दिसतं ना मी. हा तर आता 5:15 वाजलेत आणि आज भरपूर अशी विघ्न येत आहेत, का माहीत नाही. आता परत तिकडं डांबरीकरण सुरू आहे. सो हा तिकडं, सो आता आम्ही इथं थांबलो आहे. झालं गाडी थांबली ना, आमचे पप्पा निघतात आणि कुठंतरी फिरून येतात, परत त्यांना बोलवायला जायला लागतं.
बरोबर पाहुणे असं झालं आणि मला असं वाटतं की माझं दुसरं गावच आहे, कारण मी तिन्ही सीझनमध्ये आलं, आता तिसरा सीझन आहे आणि निवांतपैकी केशवदा आत्ताच भेटले, आमची कार तिकडे पार्क केली आम्ही, तर मस्तपैकी चहा वगैरे मारणार आणि कॅम्प साईटला जाणार हा प्रोग्राम आहे. कसं वाटतं निवांत? आता टेंटला आपण पोचूया, इथं आम्ही थोडा चहा व्या मारतो, फ्रेश होतो आणि निवांतपैकी गप्पा मारतो, तिथं तुम्हाला आईबाबांची ओळख करून देतो, है ना? थोडं शांतीमध्ये तर अजून त्यांची साफसफाई सुरू आहे आणि तुम्हाला माझ्या बोलत आहे, त्यांची साफसफाई सुरू आहे आणि आम्ही आलं तर रूममध्ये थोडंसं फ्रेश व्हायला. तुम्ही ऑलरेडी माझे दोन व्हिडिओ बघितला असाल तर तुम्हाला माहीत असेल, पण स्टील जे नवीन आहेत त्यांना सांगणं माझी जबाबदारी आहे, तर मी दाखवतो तुम्हाला. इथे नॉर्मल रूम आहे, हा हॉल ॲक्च्युली त्यांनी फ्रेश व्हायला देतात. तुम्ही कॅम्प साईडला जायच्या आधी तुम्हाला हे सगळं फ्रेश व्हायला देतात. इथं बाथरूम आहे, इथं टॉयलेट आहे आणि हे एक रूम. पावसाळ्यातच हे रूम जनरली यूज होतात, नाहीतर सगळे कॅम्प साईटलाच जातात आणि टेंटमध्येच राहतात. तिकडंच खरी मजा आहे, इथं फक्त थोडंसं फ्रेश व्हायचं, आता मस्तपैकी चहा वगैरे पिणार आहे. आणि इथले लोक खरंच खूप प्रेमळ आहेत. केशव दादा लिटरली आता माझ्या मित्रासारखे, मोठे दादासारखेच झाले आहेत प्रॉपर, आणि म्हणजे त्यांचं मॅनेजमेंट खूप भारी आहे. तुम्ही माझा सगळ्यात आधीचा भंडारदारा व्हिडिओ बघा, त्यात तुम्हाला नक्की कळेल. ओके, अजून एक व्ह्यू आहे तुम्हाला दाखवतो. आता तर मला इथं सगळंच माहिती पडलं की कुठे काय आहे, सो मी व्यवस्थित सांगू शकतो. इथं तुम्हाला एकदम आल्यावर गावाकडची फिलिंग येईल आणि खूप 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 भारी वाटेल. आता अजून तिकडं भरपूर ऊन आहे तसं अजून, सो आम्हाला थोडासा वेळ आहे आणि इथं तुम्ही व्ह्यू बघू शकता. एकदम मस्त अशी गावाकडची फिलिंग येते आणि खरंच खूप भारी वाटते राव. मागच्या टाईमला मी तिथं शेतात गेलेलो चालत चालत, आता या टाईमला मी काय आय डोंट नो जाईल का नाही, पण हां जर वेळ मिळाल तर नक्की जाईल. तर मंडई चहा नाश्ता झाला आहे, आता डायरेक्ट कॅम्प साईटवर भेटूया, है ना? You running off, my hands are tied. You coming back, my hands are tied now. We're making love, my hands are tied. I'm waiting on you, trying to play but my hands are tied now. You running off, my hands are tied. तर मंडे जस्ट सनसेट झाला आहे आणि तुम्ही बघू शकता, ॲक्च्युली सनसेट म्हणताय ना झाला आहे, पण तो डोंगराच्या मागे गेल्यामुळं काहीच दिसत नाही आता. आणि तुम्ही बघू शकता डिफरन्स, पाणी केवढं आटलं आहे, इथंपर्यंत पाणी होतं लिटरली. जेव्हा मी मागच्या वेळी आलेलो पावसाळ्यात, पण पावसाळ्यात तर जास्तच होतं, पण इव्हन विंटरमध्ये भरपूर पाणी होतं. आणि आता बघा कुठलं कुठं गेलं आहे, हे ॲक्च्युली थोडंसं दिसतंय पण 20 मिनटं तरी लागतील मला तिकडे जायला, पण मी असं काय उठून जाणार आहे तिथं पाण्यात पाय टेकून येणार आहे. तर ऑलरेडी तर इथं तुम्ही मागं बघू शकता, आता टेंट वगैरे लावलेत इथं, मस्तपैकी तयारी झाली आहे. इथं त्यांनी मॅटर्स आणून ठेवलेत, आय डोंट नो हे मॅटर नाही, तर टेंट लावलेत. आणि इथं अजून थोडेसे दोन ग्रुप येणार आहेत आम्ही उपचिल मारतात. तर सध्या ना आता ऑफ सीझन सुरू आहे, सो लाईट का घेत नाही, लाईट घेत नाही यार, तर प्रॉब्लेम आहे काहीतरी. ऑलराईट, तर सध्या ऑफ सीझन सुरू आहे, त्यामुळं कोणच नाही आहे. तिथं खाली 4 टेंट आहेत, इथं 4 टेंट आहेत आणि असंच असं थोडंसं विरळ झालं आहे, पण हां हे एक मजा आहे ऑफ सीझन पण येण्याची. आय डोंट नो मॅन, कॅन काय झालं तुला भावा, लाईट का घेत नाही आहे. ठीक आहे, तर मी काय म्हणत होतो, थोडासा ऑफ सीझन आहे त्यामुळं हे सगळं असं दिसतं आहे सुखं सुखं, पण ठीक आहे. मी फक्त आईबाबांसाठी आलो आहे, त्यांना एकदा कॅम्पिंगची म्हणजे मजा काय असते हे दाखवून द्यायचं होतं. तर बघू पुढं काय काय होतं आहे, आय होप आता थोडासा अंधार होईल. तर माहीत नाही मला मी काय करणार आहे, शूट करणार आहे नाही करणार आहे. ऑलराईट, तुम्ही आत्ता टाईम लॅप्स एन्जॉय करा. आय डोंट नो कसा आला आहे, पण आय होप चांगला आला असेल. 1, 2, 3 We're making love, my hands are tied. I'm waiting on you, trying to give, but my hands are tied now. Tapped out. Hey, tell me the wedding photo shoot chal le. Pre-wedding photo shoot. तर मंडळी बघू शकता तुम्ही प्री वेडिंग फोटोशूट इथं चाललं आहे. लेट मी फोकस, हो गया तिकडे दिसत असेल तुम्हाला. पण आय डोंट नो सनसेट झाल्यावर कसला फोटोशूट करतात,
गॉड नोज. बट ठीक आहे, आता मी तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतो. आयबा म्हणजे मी सकाळपासून थोडंफार ब्लर ब्लरमध्ये आधेमध्ये येत गेले, पण आत्ता प्रॉपर नावासकट इंट्रोड्यूस करून देतो, तुम्हाला ओळख करून देतो. तर हे माझे बाबा श्रीकांत कट्टी आणि ही माझी आई भारती कट्टी. मम्मी तू थोडे असे डबू दिसायलीस ना. कसं वाटतं इथं येऊन? मस्त मस्त वाटतं ना. हे फर्स्ट टाइम कॅमेरा समोर आलेत, त्यामुळे थोडस कॉन्शियस होत आहेत. कसं वाटतं? एकदम बेस्ट. बेस्ट ना. कधी केलेला कॅम्पिंग आयुष्यात? नाही, फर्स्ट टाइम. ऍक्च्युली हा सीझन थोडासा चुकीचा आहे कॅम्पिंग करण्याचा, पण होतंय असं. आता मी राहतोय उळवेला, त्यांनी ते आत्ता आलेले, सो मग म्हटलं की आलेत तर होऊन जाऊ दे. आणि मला जेव्हा हे चिकन पॉक्स झाला तेव्हा ॲक्च्युली प्लॅन होता, तेव्हा लिटरली कॅन्सल झाला. तर मी म्हटलं आता आलेत तर जाऊन टाकूया, जो कुठला सीझन असू दे. पण हां, भंडारदऱ्याला कसं रात्री थोडं थंडच होतं, सो एवढा काही फरक नाही पडत. फक्त ऑफ सीझन असल्यामुळे थोडीशी गर्दी कमी असते, पण चांगलं आहे ना. चांगलं आहे, गर्दी कमी असली तर हां निवांत असते. कारण तुम्ही जर सीझनमध्ये आला तर तुम्हाला टेंट लावायला पण जागा मिळत नाही, इतकी सगळं भरलेलं असते. पण स्टील हे लोक मॅनेज करतात. आता हे माझे थर्ड टाईम आहे, हॅट्रिक झाली आहे. आता आय एम डन विथ भंडारदरा. मी आता थोडासा ब्रेक घेतो. झाला आता मी तुम्हाला सांगेन की तुम्हाला रेकमेंड करेन की तुम्ही या. तुम्हाला सगळे नंबर याचे डिटेल्स सगळे डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील, त्यांना कॉन्टॅक्ट करा. इवन तुम्ही माझं नाव पण सांगू शकता. त्यांनी खूप चांगलं ओळखतात मला आणि त्यांनी खूप स्वीट आणि चांगले माणसं आहेत. तू बघशील म्हणजे तुम्हाला कळालं असेल आतापर्यंत. नाही, चांगलीच आहे. आणि त्यांचं मॅनेजमेंट खरंच खूप 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 चांगलं आहे, कोऑपरेटिव्ह. सो आय गेस ही आमची ऑलमोस्ट दुसरी ट्रिप आहे तिरुपती नंतर. तसं बघायला गेलं तर तसं बघितलं तर दुसरीच आहे तिरुपती नंतरची. होते काय ना, माझे स्वतःचे सोलो प्लॅन्स भरपूर असतात. सो मला पण कधी कधी वाटते की फॅमिली ट्रिप व्हायला पाहिजे. आणि कसं असते, आई बाबा सांगलेलं असतात मी असतो इकडं, सो थोडंफार प्लॅनिंगमध्ये होत नाही. पण माझ्या आवडत असते की जेव्हा सोबत असतो ना तेव्हा पटापट प्लॅनिंग करून घ्यायचं मी असतो. आता एक बोलत नाही आहेत पण बोलतील. थोडं सवय झाल्यावर बोलतील ना. सवय झाल्यावर. फर्स्ट टाइम म्हणजे मग तर आता एवढं होणार. On the real, yeah, yeah. And I got myself a new dummy. Call my guy for more money. And as long as I don't be running, yeah. Things are not gonna get ugly, yeah. And I promise you that I'ma cash out, yeah. You know me. Throw some checks, we're getting racks now. On the real. तर मंडळी रात्रीचे 11:30 वाजलेत आणि आता मला झोपू दे. कारण साईडला बघता किती गोंधळ आहे. एनिवेज आता खूप रात्र झाली आहे, सो झोपतो. तर तुम्हाला माहिती आहे जर स्टोरी स्टार्ट झाली तर संपते पण, राईट? पण ती आत्ता नाही संपणार, पुढच्या पार्टमध्ये संपेल. Trying hard to get back at it, but no one knows where I'm going.